हॅलो फ्रेंड्स मी चेतन आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑप्सेटिक डॉपलर स्कॅन याविषयी माहिती तर ऑप्सेटिक डॉप्लर स्कॅन काय आहे ऑप्सेटिक डॉप्लर स्कॅन नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये देखील का करण्यास सांगितला जातो बऱ्याच महिलांना ऑप्सेटिक डॉपलर स्कॅन काय आहे हे माहीत नसते तर याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बऱ्याच महिलांना प्रेग्नन्सी दरम्यान डॉपलर स्कॅन हा करण्यास सांगितला जातो परंतु त्यांना प्रश्न पडतो की डॉप्लर स्कॅन हा काय आहे तसेच डॉप्लर स्कॅनची आपल्याला काय आवश्यकता आहे इतर सोनोग्राफी ह्या नॉर्मल असताना आपल्याला डॉप्लर स्कॅन हा कोणत्या प्रकारचा स्कॅन आहे व का सांगितला आहे हे त्यांना कळत नाही तर याचविषयी आपण आता एकदम सविस्तर माहिती घेऊया तर मित्रांनो नॉर्मल सोनोग्राफी ही आणि डॉप्लर सोनोग्राफी ही एकच प्रकारची सोनोग्राफी मशीन असते यामध्ये एकच फरक असतो की डॉप्लस सोनोग्राफीमध्ये उच्च प्रतीच्या ध्वनी लहरींचा उपयोग केलेला असतो या ध्वनी लहरींचा उपयोग करून बाळाच्या वाढीचा विकास कसा आहे तसेच बाळाला मातेकडून होणारा रक्तपुरवठा हा कशा प्रकारे होत आहे या रक्तपुरवठ्याची दिशा गती तसेच यामध्ये काही अडथळा निर्माण झालेला आहे किंवा नाही याविषयी या डॉप्लर या स्कॅनमध्ये माहिती उपलब्ध होते म्हणूनच मित्रांनो डॉप्लर स्कॅन हा प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच महिलांना करण्यास सांगितला जातो तर डॉपलर स्कॅन हा प्रेग्नन्सीच्या छत्तीस ते चाळीस या आठवड्यांमध्ये शक्यतो करण्यास सांगितला जातो कारण डॉपलर स्कॅनची आवश्यकता ही फक्त बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे किंवा नाही यासाठी केला जातो काही महिलांमध्ये तीस आठवड्यापर्यंत प्रेग्नन्सी ही एकदम सुस्थितीत असते परंतु जसे, जसे प्रेग्नन्सीचे शेवटचे दिवस येतात तसे तसे बाळ हे ज्यावेळेस खालच्या दिशेने प्रवास करत असते खालच्या भागात सरकत असते त्यावेळेस त्याचा दाब हा गर्भनाळेवरती तसेच प्लॅसिंटा यावरती पडत असतो यामुळे प्लॅसिंटावर पडणारा दाब तसेच गर्भनाळेवर पडणारा दाब यामुळे बाळाला रक्तपुरवठा न्या करणाऱ्या ज्या नसा आहेत त्यांच्यावरती दाब पडून या, या, या रक्तपुरवठा रक्त हा काही प्रमाणात खंडित होण्याची शक्यता असते तर बाळाला जर रक्तपुरवठा खंडित झाला तर बाळ गुदमरण्याची शक्यता असते म्हणूनच ही सर्व स्थिती जाणून घेण्यासाठी डॉप्लर स्कॅनद्वारे बाळाला चार प्रकारच्या रक्तवाहिन्यांचा पुरवठ्यांचा अभ्यास करून बाळाची वाढ ही कशा प्रकारे होत आहे हे लक्षात येते आणि त्यानुसार पुढील गोष्टींचा विचार करून डिलिव्हरी ही केली जाते तर प्रेग्नन्सी दरम्यान डॉप्लर स्कॅनची आवश्यकता का असते हे आता आपण पाहिले तर आता आपण पाहूया की कोणत्या प्रकारच्या रक्तवाहिन्यांचा अभ्यास या स्कॅनमध्ये केला जातो तर या स्कॅनमध्ये बाळाला होणारा रक्तपुरवठा हा अंबिलिकल कॉर्डद्वारे होत असतो म्हणून अंबिलिकल कॉडमधील रक्तवाहिन्यांचा अभ्यास यामध्ये केला जातो तसेच प्लॅसेंटल आर्टरी प्लॅसेंटला होणारा रक्तपुरवठा याचा देखील अभ्यास या डॉप्लर स्कॅनमध्ये केला जातो त्याचप्रमाणे युट्राईन आर्टरी याचा देखील दे अभ्यास या स्कॅनमध्ये केला जातो त्याचप्रमाणे बाळाला मेंदूला होणारा रक्तपुरवठा करणारी मिडल सेरेब्रल आर्टरी याचा देखील या डॉप्लस्कॅनमध्ये अभ्यास केला जातो तर डॉप्लस स्कॅन ही प्रेग्नन्सीमध्येच करण्याची का आवश्यकता असते तर याच्यामागे कारण असे आहेत की जर पूर्वी पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस बाळ गुदमरलेलं असेल तसेच बाळाची वाढ ही पूर्ण झालेली नसेल आणि डिलिव्हरी झालेली असेल अशा परिस्थितीमध्ये देखील पुढील प्रेग्नन्सीमध्ये डॉपल स्कॅन करण्याची आवश्यकता असते तसेच जास्त दिवसांची प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जर ॲबॉर्शन झाले असेल अशा वेळेस देखील अशा महिलांची दुसऱ्या प्रेग्नन्सी वेळेस डॉपल स्कॅन केला जातो त्याचप्रमाणे ट्विन्स प्रेग्नन्सी असेल म्हणजेच जर गर्भपिशीमध्ये दोन बाळे वाढत असतील अशा वेळेस देखील डॉप्लस स्कॅनचा अभ्यास करणे गरजेचे असते तसेच प्रेग्न्सी दरम्यान जर मातेला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्याचप्रमाणे मधुमेह असेल अशा परिस्थितीत देखील डॉप्लर स्कॅन हा केला जाऊ शकतो त्याचप्रमाणे पूर्वी बाळ जन्माला आल्यानंतर जर मृत पावले असेल अशा वेळेस देखील प्रेग्नन्सीमध्ये डॉप्लर स्कॅन हा केला जाऊ शकतो तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सी टी जी किंवा एन एस टी काय आहे तर सी टी जी म्हणजेच कार्डिओटोपोग्राफी आणि एन एस टी म्हणजे नॉन स्ट्रेस टेस्ट तर ही प्रेग्नन्सीमध्येच केली जाते तर ही प्रेग्नन्सीमध्ये का केली जाते तर प्रेग्नन्सीमध्ये करण्याचा हेतू हा आहे की बाळाची गर्भपिशीमधील हालचाल तसेच बाळाचे ठोके जर कमी झाले असतील तर अशा वेळेस डॉक्टर डॉक्टलर स्कॅनद्वारेच सी टी जी किंवा एन एस टी करतात तर याद्वारे बाळाच्या हालचालींचा वेग आणि बाळाच्या हृदयाचे ठोके यांचा वेग यांचा अभ्यास केला जातो तर ह्या अभ्यासालाच सी टी जी किंवा एन एस टी असे म्हणतात याद्वारे बाळाच्या हृदयाची गती किती वाढलेली आहे बाळाच्या हालचालींवरून तसेच बाळाच्या मोमेंटवरून हे लक्षात येते की बाळाची वाढ कशी होत आहे त्याचप्रमाणे जर ही टेस्ट प्रेग्नन्सीमध्ये जर केली तर यालाच फिटर मॉनिटरिंग टेस्ट असे देखील म्हणतात तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन बटनला दाबा अशाच प्रकारचे हेल्थ रिलेटेड व्हिडिओ मी या चॅनलवरती आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद